गोष्ट त्या लोकांना एकतर फिल्मचा लुक जो आहे मेकअप तो एकतर माहिती नसतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की एकतर फिल्मचा लुक त्यांच्या तो लुक होऊन जातो की त्या लोकांना एक्झॅक्टली माहिती नसतं की फिल्मला मेकअप काय असून कसं मेंटेन केलं पाहिजे वगैरे हाय हॅलो नमस्ते मित्रांनो मिलेनियल मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आपण बऱ्याच वेळा पाहतो सिनेमा येतो सिनेमातले ॲक्टर डिरेक्टर हे लाईम लाईटमध्ये येताना दिसतात परंतु सिनेमा तयार करण्यामागं पडद्यामागे खूप मोठी टीम काम करत असते आणि हीच पडद्यामागची जी टीम आहे ती लाईम लाईटमध्ये येताना सहसा आपल्याला दिसत नाही तर आज आपण अशाच पडद्यामागच्या एका कलाकारासोबत गप्पा मारणार आहोत तर मिलेनियल मराठीने आत्तापर्यंत चित्रपट क्षेत्र असो नाटक क्षेत्र असो संगीत क्षेत्र असो तर या विविध क्षेत्रातील कलाकारांना आपल्यासमोर आणलेलं आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अशा विविध माध्यमातनं रील्स असतील मीम्स असतील या अशा विविध माध्यमातून तुमचं मनोरंजन देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण अशाच एका पडद्यामागच्या कलाकारासोबत गप्पा मारणार आहोत तर आज आपल्यासोबत आलेले आहेत सुजित सुरवसे सर सुजित सुरवसे तुमचं या शोमध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद सुजित सुरवसे सर हे मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात तर मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांचा खूप मोठा वर्क एक्सपिरियन्स आहे ते वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून ते आज आहेत परंतु ते मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतायत तर त्यांचा हाच मेकअप आर्टिस्ट म्हणूनचा जो प्रवास आहे तो वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे म्हणजेच भोजपुरी असेल तमिळ असेल तेलुगू असेल मैथिली असेल गढवाल असेल त्या अशा असंख्य भाषांमधला त्यांचा मेकअप आर्टिस्ट म्हणूनचा जो जी जर्नी आहे जो, जो प्रवास आहे त्याबद्दलच आता आपण जाणून घेणार आहोत तर पुढे वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे तर आपण बऱ्याच वेळा पाहतो का मेकअप म्हटल्यानंतर लोकांचा खूपच वेगळा आवडीचा विषय येतो तर स्त्रियांचा जास्त करून आवडीचा विषय तर ते काय होतं ना की ते मेकअप करतात सणाला उत्सवाला पार्टीला त्यानंतर लग्नाला असेल तर हा जो मेकअप केला जातो आणि काही काही मुलं मुली ते डेली रुटीनमधला पण मेकअप करतात पावडर लावणं वगैरे तर हा जो डेली रुटीनमधला मेकअप आहे आणि सिनेमासाठी लागणारा जो मेकअप आहे यातला फरक काय तो एकदम सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये समजून सांगशील मेकअपमध्ये बरेच प्रकार आहेत पहिली गोष्ट म्हणजे मेकअप हा पार्टी मेकअप झाला त्यामध्ये गृहिणी मेकअप जो घरी गर घरी रेग्युलर जे बायक करतात तो मेकअप झाला लग्नाचा मेकअप जो ब्राईड मेकअप झाला फोटोशूट मेकअप प्री वेडिंग शूट मेकअप या लोकांचं कसं आहे की ते आ, फक्त स्वतःला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात ते असं कॅमेरा फेसिंगसाठी नाही करत नाही का ऍक्च्युली त्यांचं काय होतं की आपण फक्त सुंदर दिसलं पाहिजे नाही का आकर्षण तो मेकअप झाला तो आणि त्यामध्ये आला विषय फिल्मचा मेकअप फिल्मचा मेकअप बोलत तर ॲक्टर लोकांना कसं आहे की स्वतःला सुंदर दिसायचं नसतं पहिली गोष्ट म्हणजे तो एक कॅमेरा फेसिंगसाठी पाहिजे असतो मेकअप आणि फिल्मच्या कॅरेक्टरनुसार तो मेकअप असतो तर एवढा आम्ही जास्त म्हणजे बेस थापून म्हणजे फाउंडेशन म्हणा किंवा जास्त ब्लशन ह्या गोष्टी म्हणजे फिल्ममध्ये येत नाहीत ज्या कधी येतात की तो एक आयटम सॉंग करतोय कधीतरी ॉंग असेल किंवा बॅकग्राऊंड बै, डान्सर असतील या लोकांचा हेवी मेकअप झाला तर तो हेवी मेकअप हा फिल्मसाठी नसतो पहिली गोष्ट म्हणजे जे कॅरेक्टर लोकांसाठी पात्र करतात त्या लोकांसाठी हॅवी मेकअप हा नसतो आणि जे ब्रायडल वगैरे असतं तर ब्रायडलमध्ये वगैरे कसं की एकदम हेवी मेकअप असतो की फुल म्हणजे ब्लशन आय सॅडो लिपस्टिक बिबटिक लिप्ष्टि, काजळ मस्करा फुल मेकअप असतो आणि हा कंटेंट फिल्ममध्ये चालत नाही पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही तो मेकअपचा फरक सांगितलाच आहे पण आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमचा जो जो मेकअप आर्टिस्टचा प्रवास आहे तर त्याबद्दल सांगावं कारण तो प्रवास ऐकायला मला खूप आवडेल हा प्रवास म्हणजे माझा एक अपघातच थोडक्यात मी सांगू शकतो की हा दोन हजार सातपासूनचा पासूनचा प्रवास आहे माझा जो आतापर्यंत इंडस्ट्रीमधला फिल्म इंडस्ट्रीमधला दोन हजार सातमध्ये मध्ये मला वाटतं मी सातवीमध्ये मध्ये होतो सॉरी दोन हजार आठ दोन हजार सात हा तर मी आठवीमध्ये होतो तर आठवीमधून मी थोडा घरची परिस्थितीमुळे मी थोडे घरी पण प्रॉब्लेम झाले त्यामुळे मी आठवीमधून मी निमितपण शाळा सोडून गेली होती हां शाळा सोडून जरा घरच्या थोड्या प्रॉब्लेममुळे मी मुंबईला निघून गेलो होतो मुंबईचा म्हणजे फर्स्ट टाईम मुंबईला निघून गेलो होतो त्यानंतर मग इंडस्ट्रीमधला एक जण माणूस भेटला होता मला जो दादासाहेब फाळके आपली चित्रनगरी गोरेगावची तिथलाच जो भेटला होता मला तो प्रोडक्शन मॅनेजर होता मग तो भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की यार तू हे बाकीची कामं करण्यापेक्षा तू माझ्यासोबत चल तुला हे काम देतं आणि त्यांनी एक दोन स्पॉट दादांसोबत माझी भेट करून दिली त्यांच्यासोबत मला बोललं की तुला ह्या लोकांसोबत काम करायचं तर पहिली सुरुवात माझी झाली ती स्पॉट बॉयपासून म्हणजे स्पॉट बॉय म्हणजे आहे की ज्या आर्टिस्ट लोकांना आपण पाणी चाय वगैरे देतो जेवण नाश्ता वगैरे देतो तर ते काम मी केलं एक साधारण एक वर्षभर ते काम केलं मी त्यांच्यासोबत राहून मग त्याच्यानंतर ते करता करता एकदा मी राजस्थानला शूटला गेलो राजस्थानमध्ये जयपूर साइडला तर तिकडे गेल्यानंतर एक कॉस्ट्यूममधला मला, मला भेटला तर तो बोलला यार, यार हे काम करणं कर हे तू माझ्यासोबत कर म्हटला हे कॉस्ट्यूममध्ये मग कॉस्ट्यूममध्ये मिनिमम एक पहिली भोजपुरी पिक्चर होती ती सॉरी ती भोजपुरी पिक्चरलाच मला तो कॉस्ट्यूममध्ये बोलला आणि त्या कॉस्ट्यूममध्ये एक मी सहा महिने काम केलं सहा महिने काम केल्यानंतर एक हैदराबादचा एक मेकअप आर्टिस्ट होता तर त्या फिल्मला आल्यानंतर तो हो बोलला की यार तू हे कॉस्ट्यूममध्ये वगैरे करण्यापेक्षा मेकअपमध्ये चांगला आहे तुझं तर तू मेकअपमध्ये करू शकतो काम वगैरे तर हे सदत ते बोललं की मी शिकलो म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तुला मग त्याच्यासोबत मला त्याने घेऊन गेला हैदराबादला घेऊन गेला पहिल्यांदा मला मग हैदराबादला गेल्यानंतर एक तेलुगू फिल्म होती तर ते त्या तेलुगू ते फिल्ममध्ये मला त्याने अशिट्टन म्हणून ठेवलं मेकअप आर्टिस्टला मग नंतर तसंच मी बघत बघत थोडंसं शिकलो नंतर मग थोडं जेंट्स मेकअप शिकलो मी लेडीज मेकअप शिकलो नव्हतो जेंट्स मेकअप शिकता शिकता मग नंतरून दादा लोक बोलले की यार काय म्हणजे फिल्मच्या सॉन्गमध्ये बॅकग्राऊंड डान्सर असतात तर मला बोलले की तुला मेकअप शिकायचा लेडीजचा तर तू बॅकग्राऊंड डान्सरवरती ट्राय करायचं कारण ते आर्टिस्ट नसतात त्या बॅकग्राऊंड डान्सर म्हणजे आर्टिस्टच्या पाठीमागे डान्स करायला असतात मग त्या लोकांचं मला करायला सांगायचे कारण uh, मग मी बॅकग्राऊंड डान्सर लोकांचा मग मेकअप करत जायचो मग त्याच्यानंतर मग परत मी ज्युनियर आर्टिस्ट लोकांचा मेकअप करायचो ज्युनियर आर्टिस्टचा असं करत करत मी मग लेडीज मेकअप पण में शिकून गेलो हो एक दोन तीन दोन चार वर्षाचा कालावधी केला हो त्याच्यामध्ये मग तसंच मी हैदराबादवरून मग बाकी मग भोजपुरी तमिळमध्ये एक फिल्म केली मी मल्याळीमध्ये काही फिल्म केल्या मग भोजपुरीमध्येच माझं बरेच कॉन्टॅक्ट झाले मग भोजपुरी मिळालं तर मिनिमम मी अकरा पिक्चर भोजपुरीमध्ये फिल्म केले म्हणजे भोजपुरीचे काय अल्बम सॉन्ग केले म्हणजे भोजपुरीच्या बऱ्याच सगळ्या स्टारसोब लोकांसोबत मी कामं केले म्हणजे भोजपुरी भोजपुरीचे आजचे ते नंबर वनला आहे ते म्हणजे पवन सिंग खिसारीलाल यादव दिनेशलाल यादव निरुवा म्हणजे चिं चिंटू पांडे म्हणजे हे भोजपुरीचे स्टार आहेत म्हणजे हे आपल्या लोकांना माहीत नाही मराठी लोकांना नंतर मुंबईमध्येच मी गेली दहा वर्ष झाली मुंबईत राहतो मी तर मुंबईमध्येच राहिल्यामुळे त्यांच्यासोबत मग दादा लोकांची ओळखी वगैरे मग मी हिंदीमध्ये पण बरेच अशिष्ट म्हणून काम केले मी दादा लोकांसोबत बरेच फिल्मला मी अशिट म्हणून काम केले अजूनही करतो मी आणि आत्ता बरेच फिल्म आले होते म्हणजे मध्ये द झो ॲफ म्हणा किंवा आत्ता महेश एक सन एकोणीसशे बासष्ट त्याला मी म्हणजे आशिट बरेच असे म्हणजे बरेच एक दहा पंधरा तर फिल्म असतील बॉलिवूडचे त्याच्यामध्ये मी अशी मेकअप म्हणून त्यांना केली फिल्मचे मेकअप म्हणजे माझ्या वाचनात आलेलं आहे की एक वेगवेगळे वेग टप्पे असतात फिल्मचा मेकअप असेल लुक डिझायनिंग असेल तर हा जो फिल्म एखाद्या प्रोजेक्ट येतो तुझ्यापर्यंत तर तो प्रोजेक्ट आल्यानंतर त्यातला मेकअपचे जे टप्पे आहेत तू कशा पद्धतीने ते डिझाईन करतो किंवा ते त्याची प्रोसेस काय एक्झॅक्टली तो ज्यावेळेस माझ्याकडे फिल्म येते त्यावेळेस मी मी पहिल्यांदा स्क्रिप्ट घेतो स्क्रिप्ट घेतल्यानंतर मी त्याच्यावरती मी स्वतः रिडिंग करतो दोन तीन वेळा स्क्रिप्ट घेतलं त्याचं रिडिंग केल्यानंतर मी त्याचा एक लुक डिझाईन वेगळा करतो मी मी एक पीडीएफ फाईल बनवतो पूर्ण म्हणजे त्या फिल्ममधले जेवढे कॅरेक्टर पात्र आहेत त्या कॅरेक्टर लोकांचा जो पूर्ण जो लुक आहे फिल्मचा प्रत्येक सीननुसार जो लुक असतो तर त्या सीनच्या लुकनुसार मी पूर्ण एक पी डी एफ तयार करतो पहिल्यांदा आणि ते पीडीएफ करून त्याचे प्रिंट काढतो ते प्रिंट काढून पूर्ण नंतर ज्यावेळेस डिरेक्टर प्रोड्युसर असतील त्या लोकांसमोर लिहून मांडतो की आपला या या फिल्मचा या या पात्राचा असा असा लुक असेल आपल्या फिल्म मग मी त्यांच्याकडून जाणून घेतो की त्यांना नक्की काय हवं माझ्याकडून नाही का मग ते त्यांना प्रयोजन केल्यानंतर पी डी एफ वगैरे ते बघतात वगैरे आणि त्याच्यानंतर मग एक मिनिमम एक पंच्याहत्तर पर्सेंट तर काम मला वाटतं डिरेक्टर लोकांचं असतं की लुक डिझाईनमध्ये आणि एक पंचवीस टक्के तर मला माझं द्यावंच लागतं त्याच्यामध्ये की लुक डिझाईनमध्ये काय नक्की काय कर आता फिल्ममध्ये कसं होतं एक नॅचरल फिल्म येतात म्हणजे एकदम ग्रामीण लुकमधले फिल्म येतात आर्ट फिल्म येतात माझ्याकडे हॉरर फिल्म येतात थ्रिलर फिल्म येतात झोंबी टाईपमध्ये फिल्म येतात अजून शेरी टाईपमध्ये म्हणजे रिच लुकमधले थोडी फिल्म येतात मिडल क्लासमधली फिल्म येतात म्हणजे या फिल्ममध्ये कसं की प्रत्येक फिल्मचा वेगळा लुक असतो असं नाही की सगळ्या फिल्मचा एकच मेकअप असतो आणि एकच लुक असतो असं नाही आहे ते प्रत्येक फिल्मचं प्रत्येक फिल्मच्या स्क्रिप्टनुसार तो लुक वेगळा असतो आणि तो लुक डिझाईन मला करायला लागतो स्वतःला की मग आम्ही तो फायनल करून टाकतो एक तो लुक एक फायनल करून टाकतो प्रत्येक कॅरेक्टरचं लुक फायनल मग त्याच्यामध्ये कॉस्ट्यूम डिपार्टमेंट आलं मग कॉस्ट्यूम डिपार्टमेंटचं एक त्या माझ्या मेकअपच्या लुकप्रमाणे त्यांचा कॉस्ट्यूम डिझायनरचा लुक आला तेव्हा ते त्यांचा लुक वेगळा करतात म्हणजे अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये कसं होतं की नंतर मी माझ्या टीमसोबत पण हे डिस्कशन करतो मी एकदा ह्यांच्यासोबत बोलणं झालं डिटेल ते मग माझ्या टीमसोबत मी डिस्कशन करतो की त्या लोकांना पण मी समजावून सांगतो की आपला असा असं या फिल्मचा लुक आहे आणि नंतर एकदा आम्ही लुक टेस्ट करतो पूर्ण ॲक्टर लोकांची लुक टेस्ट करतो की त्याच्यामध्ये कोणाचा लुक कसं असेल ते एकदा लुक डिझाईन करून घेतो त्या म्हणजे फोटोशूट वगैरे करून घेतो आम्ही प्रॉपरली आणि तोच लुक मेंटेन ठेवून आम्ही फिल्मसाठी यूज करतो तो लुक त्या त्याप्रमाणे ती फिल्म आपली चालते तर आत्ता तुम्ही मेकअपचे सिनेमा एखादा प्रोजेक्ट सिलेक्शन नंतरचे जे टप्पे आहेत ते कशा पद्धतीने काम होतं हे समजून सांगितलंच आहे पण आता मराठी चित्रपटांमध्ये मेकअप हा चांगला होतो का आणि चांगला मेकअप म्हणजे काय आणि तो खरंच तितक्या अर्थाने मराठी इंडस्ट्रीमध्ये सिरियसली घेतला जातो का मेकअपला तर याबद्दल काय सांगशील मराठीमध्ये काही ठिकाणी चांगला होतो पण काही ठिकाणी नाही होतो पण तर प्रॉब्लेम काय आहे की आता जेव्हा बॉलिवूड वगैरे तुम्ही फिल्म बघताय बॉलिवूड म्हणा साऊथ म्हणा म्हणजे अदरवाईज कंट्रीची फिल्म बघता तुम्ही त्या फिल्ममध्ये कसं आहे की फक्त फिल्म, फिल्म इंडस्ट्रीमधला जो मेकअप आर्टिस्ट आहे त्याच लोकांना इन्व्हाइट करतात म्हणजे बोलवतात हो मेकअपसाठी वगैरे पण आपल्या मराठीमध्ये मी काही ठिकाणी बऱ्याच गोष्टी बघतो आता सध्याच्या काळांतरमध्ये तर मराठीमध्ये काय होतं की एकतर डिरेक्टर लोकून काही लोकांचं म्हणजे नवीन जे डिरेक्टर असतात की ते लोकं वगैरे काय करतात की इंडस्ट्रीमधला मेकअप सोडून बाकी जे पार्लरवाडे वगैरे मेकअप आर्टिस्ट असतात मेकअप आर्टिस्ट वगैरे असतात त्या लोकांना वगैरे बोलवतात पहिली गोष्ट मग त्या लोकांना एकतर फिल्मचा लुक जो आहे मेकअप तो एकतर माहिती नसतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की एकतर फिल्मचा लुक त्यांच्या मेकअपमुळे तो वेगळाच लुक होऊन जातो की त्या लोकांना एक्झॅक्टली माहिती नसतं की यार फिल्मला मेकअप काय असतो कसं मेंटेन केलं पाहिजे वगैरे तर तुम्ही आत्ता म्हटले की मेकअप चांगला होतो ब्युटी पार्लरद्वारे घेतले जातात तर हे सांगितलंच आहे तुम्ही पण बजेटचा काही परिणाम होतो का सेपरेट बजेट काढलं जातं का मेकअपसाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये एखाद्या फिल्मला कसं असतं की त्या फिल्ममध्ये बऱ्याच गोष्टी असतात की एखाद्या फिल्ममध्ये ॲक्शन असतं काय त्या फिल्ममध्ये ॲक्शन प्लस हॉर जर कंटेंट असेल तो असतो किंवा थ्रिलर थोडक्यात काहीतरी किंवा एखाद्या डेड बॉडी दाखवायची किंवा हातपाय तुरलेले दाखवायच्यात तर त्या हिशोबाने मग बजेट वाढतं आणि एखादा चांगला जर प्रोजेक्ट असेल मोठाच तर त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं पॅकेज सोडूनसुद्धा जे प्रोडक्टचं बजेट आहे ते सुद्धा वेगळंच भेटतं आम्हाला आणि एखादी थोडी लो क्वालिटी म्हणजे कमी बजेटमधली फिल्म असेल तर त्या हिशोबाने आम्ही थोडंसं कमी बजेटमध्ये ॲडजस्ट करतो पण त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही प्रोडक्शनला आधी बोलून ठेवतो की आम्हाला जे मटेरियल यूज होणार आहे की ते मटेरियलचं आहे तेवढं तुम्हाला रेट द्यावं लागेल कारण ते जर रेट दिलं तरच ते काम करायला आहे नाहीतर मग काय होतं की मग पुन्हा आखडून काम केल्यासारखं वाटतं मग ते कसं मॅनेज करायचं हे डोक्यात येतं की यार मॅनेज होईल का नाही आपल्याकडून तेवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कारण ते करता येत नाही म्हणजे आता मला वाटतं चित्रपट महामंडळाचं वगैरे ठरलेलं वगैरे बजेट मानधन वगैरे असतं त्या हिशोबाने काही ठिकाणी मिळतं काही ठिकाणी नाही मिळत काही ठिकाणी कमी बजेटमध्ये सुद्धा करावं लागतं पण असं नाही की कमी बजेटमध्ये जरी केलं काम तरी सुद्धा आम्हाला एक चांगली क्वालिटी देणं गरजेचं असतं आम्हाला हे सांगितलंच आहे तर मला असं विचारायचं आहे की स्टार्स जे असतात सिनेमातले जे मेन मुख्य तर त्यांच्यासाठी काही वेगळा मेकअप केला जातो का आणि त्यासाठी काय विशेष काळजी घेतली जाते की कसं असतं काही वेळेस काही आर्टिस्ट लोकांचं म्हणजे उदाहरणार्थ एक स्किन स्किन टोन असतो जो सेन्सिटिव्ह असते कधी किंवा काही आर्टिस्ट लोकांचं म्हणजे स्किनचा प्रॉब्लेम असतो कधी कधी की त्यांना काही डॉक्टरचे ट्रीटमेंट वगैरे चालू असतात तर आधी ज्यावेळेस मी में मेकअप करायला घेतो ज्यावेळेस मोठ्या आर्टिस्ट लोकांचा तर त्यावेळेस त्यांना मी आधीच विचारतो की सर तुमच्या स्किनला वगैरे काही प्रॉब्लेम वगैरे आहे का की तुमचं काही डॉक्टर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का की ते सांगतात की हो पण आणि नाही पण सांगतात कधी जर एकदमच मेजर नसेल तर मी त्यांना मग विचारतो की डॉक्टरांनी सांगितलं का तुम्हाला की आपण स्किनला मेकअप वगैरे अप्लाय करू शकता तर ते हो बोलले तर मी माझा मेकअप वगैरे त्यांना प्रोडक्ट यूज करू आणि जेवढं कमीत कमी लावता येईल प्रोडक्ट आणि प्रो कमी प्रोडक्टमध्येच मला त्यांचा जो फेस आहे तो चांगला स्क्रीनसाठी जेवढा चांगला दिसेल तेवढ्याच्या तर मित्रांनो सुजित सरोवसे सरांसोबतच्या गप्पा आपल्या आता संपलेल्या आहेत तर त्यांचा मेकअप आर्टिस्ट म्हणूनचा जो प्रवास होता मेकअपचे वेगवेगळे जे प्रकार होते ते आपण जाणून घेतलेच आहेत ज्यांना कुणाला या गोष्टी माहिती होत्या त्यांच्यासाठी तो खूपच उत्तम गोष्ट होती परंतु ज्यांना कुणाला मेकअपमधल्या नवीन गोष्टी कळाल्या आहेत त्या कुठल्या तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचा वक्ता कुठला ऐकायला आवडेल तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मिलेनियल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नवीन वाक्यासोबत तर आजच्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद